पुरणपोळी गोड लागू दे गो बाय. मागच्या होळीला आपण सगळे केवढे आनंदात होतो नाही. वर्षभरात काय होऊन बसलंय सगळं. नचिकेतचं सगळं सुरळीत चाललंय असं वाटत होतं, पण ना भलता निर्णय घेऊन घेत. आणि आता गौरीच अचानक असं होऊन बसलंय ना. एकीकडे नचीचा हट्टीपणा, दुसरीकडे जावय बापूंचा मोडेन पण वाकणार नाही असं दोघांचा स्वभाव बापलेकांचो. मी खरं सांगू का, घरात हे असं सगळं चाललेलं असताना असं गोडधोड करणं मला मला नाही पटत आहे. निशाची पण फार आठवण येते. आधी आपल्यात होती तरी मनानी परकी होती, आणि आता मनानी आपली झाली तर नात्यानी परक करून टाकलं नचीने. असं का म्हणते साई? इली ग माझी गुळ पापडी. अगं म्हणजे बरेच दिवस नाहीये ना ती, सणाचा दिवस आहे तर म्हणून म्हटलं मी. आई तू वहिनीबद्दल असं का म्हणालीस? परक म्हणजे काय म्हणायचंय तुला? अगो अगो चुकून बोलली ती. हे बघ आजी, आई चुकून बोलणाऱ्यातली नाही. काय झालंय नेमकं, काही प्रॉब्लेम आहे का सांग ना आई. मी दादाला विचारू का, काही वाद झालाय का त्यांच्यात? नाही नाही, म्हणजे वाद भांडण काही नाहीये. सगळे वाद मिटवून टाकलेत त्यांनी. म्हणजे काय? तू आजी तू तरी सांग मला. अग तस काय नाही, पण नचिनी निशाक सोडल्या. सोडलं म्हणजे? अग काय म्हणजे नचिकेतनी तिच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय. आम्हाला काहीच कल्पना नव्हती ग या सगळ्याची. म्हणजे दोघ जण जेवायला गेले रात्री आणि तो तिला लेडीज हॉस्टेलला सोडून आला. तो घरी एकटा परत आला तेव्हा कळलं आम्हाला. काय सांगतेस तू? दादानी आणि तुम्ही एका शब्दानेही बोलला नाहीत मला. बहुतेक नचीला असणार, त्या का सवय जावे बापूंसारखी. किशात चावी असता तरी बेल मारता. आई मी बोलू का दादाशी? नाही नाही नाही, काही बोलायची गरज नाही. मग आज सणाच्या दिवशी काहीच हा विषयच नकोय. आंटीचं नाव कळलं तरी संतापतो तो. अगं आई पण ठीक आहे नारळ या इलत. मग बेल कशाक वाजवलीस? काहीतरी नसते सवय लावून घेतोस नव्या. आजी नवी नाही, जुनीच सवय आहे. आणि याला मॅनर्स म्हणतात, एटिकेट्स. हे घ्या नारळ आणि गौरी चल, बाहेर सोसायटीवाल्यांनी बोलवलंय, होळी पेटवताय. बघ ना जावय बापूंना नेमकी रात्र पडायला लागली, मग का त्यांचं जावं लागलं ना. नाही तर सगळ्यांच्या आधी होळी पेटव पुढे धावले असते ते. काय गो? नाही नाही, पण आपले प्रतिनिधी म्हणून जातात ना नचिकेत आणि गौरी. त्यांनी ओळखी होतील चार लोकांची. चल चल निघे. गौरी काय झालं ग? गौरी चल ना. तुम्ही पुरुष स्वतःला काय समजता रे? हवं तेव्हा बायकोला घरी आणलं, हवं तेव्हा माहेरी पाठवून दिलं. तिची इच्छा, तिचे मत काहीच नाही तुमच्यासाठी. तुम्ही ठरवाल तसं तिने जगायचं. गौरी तुमच्या सोयीप्रमाणे सगळं करायचं असतं ना तुम्हाला. तुम्हाला बायको म्हणजे नारळ वाटते का? हवं तेव्हा शुभ म्हणून कलशावर ठेवा, नाहीतर होळीत फेकून द्या, जळू दे, मरू दे, तिला काय फरक पडतो? गौरी पुरे. गौरी मी हे सगळं का केलं तुला व्यवस्थित माहिती? का सोडलंयस वहिनीला सांग ना मला.
तुझ्यासाठी या घरासाठी स्वतःला किती बदललं तिने, किती छान जुळवून घेत होती या घराशी. मग का तू असं वागलंस, जरा तरी विचार करायचा ना तिचा. का सोडलंस तिला, सांग ना का. गौरी, मी हे सगळं का केलं मी तुला सांग. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन मी, पण आत्ता नाही. आत्ता सोसायटीवाले आपली वाट बघतायत. बाबा नाही येत ना आता घरी, आपल्याला जावं लागेल. चल. तुम्ही नचिकेत सावंत ना? हो. नमस्कार, मी नेने, इमारतीचा सेक्रेटरी. बाबा नाही आले? नाही, आज त्यांना लाईव्ह प्रोग्राम आहे तर ऑफिसला गेलेत ते. ही माझी बहीण गौरी. या ना, तुम्ही पूजा आवरून घ्या. तुम्ही माझ्या सोसायटीच्या लोकांच्या हातून मागच्या वर्षी काही चुका घडल्या असतील तर त्यांना सांभाळून घे रे बाबा. उत्तम सोय ना ही दादा. नाही म्हणजे आपल्याला जे नकोय, ज्याचा त्रास होतो ते होईत टाकून द्यायचं, जळू द्यायचं. हो, मगाशी तू जे बोलत होतीस ते जाऊ दे. म्हणजे निशा वहिनीबद्दल तुझ्या मनात जो राग आहे ना, त्याला जस्टिफाय करणार असेल तर राहू, पण तूही विसरून जा ना आता. तिच्याबद्दलचा राग, संताप सगळ्या होळीत टाकून दे आणि नव्याने सुरुवात कर. आणि पुन्हा नव्याने सगळं तेच होणार. नाही दादा, तिने बदललंय स्वतःला खरंच. असेल, पण तिने जो विश्वासघात केलाय त्यानंतर तिच्यासोबत पुन्हा नव्याने सुरुवात करणं माझ्यासाठी तरी शक्य नाही. खरं सांगू का गौरी, आत्ता ना या क्षणाला तिच्याबद्दल मला काहीच वाटत नाही. म्हणजे तिचा रागही नाहीये मनात, प्रेम तर नाहीच आहे, म्हणजे काहीच भावना नाही. आता या क्षणाला ती माझ्यासोबत नाही याचही मला काहीच वाटत. किती सहज बोललास तू, तुला काहीच वाटलं नाही. एवढं सोपं आहे का दादा? किती सहज तिचं सामान तिला देऊन आलास. जरा तरी विचार करायचा ना तिचा. तुला माहितीये का, तू तिला बेघर केलंयस. तिचं कुटुंब, तिच्या डोक्यावरच छत हिरावून घेताना तुला काहीच नाही वाटलं. सोपं असत का नातं तोडणं? शिवले सोपं वाटलं असेल का? म्हणजे त्याच्याही मनात माझ्याबद्दल काहीच भावना नसतील. किती सहज येऊन माझं सामान देऊन गेला, त्या हॉटेलच्या मॅनेजर कडे बॅग ठेवली आणि निघून गेला. गुंतलेला जीव सोडवणं इतकं सोपं असत? झूठ कब से बोलने लगे?
क्या झूठ बोला चाचा? ये गौरी बिटिया का सामान तुम खुद होटल में छोड़ कर आए, और ये बात हमें गौरी बिटिया ने नहीं उसकी आई ने बताई अभी अभी। देखो बेटा, ऐसा भी हो सकता है जो तुम सोच रहे हो और वो सोच रही है, ऐसा कुछ हो ही ना। नहीं, फोन नहीं करेंगे आपको। जब आपको हमारी परवाह नहीं है तो अपनी मर्जी से छोड़ के गई ना आप हमें। जब तक अपनी मर्जी से वापस नहीं आएंगी, बात नहीं करेंगे आपसे, बात नहीं करेंगे। ये देखो जी, हमने पूरा बनारस छान मारा और हमारे देवदास जी यहाँ बैठे हैं। क्या भैया? गुड्डू कब आए भोपाल से? अरे कल ही आया यार। और बताओ, कुमार से सुन के तुम्हारे बारे में बुरा लगा? छोड़ो दोस्त, हमारी तो किस्मत ही खराब है। खैर तुम बताओ, कैसी चल रही जॉब? एकदम बढ़िया। अब ये फॉर्मेलिटी छोड़ और चल मेरे साथ। कहाँ चलो? अरे वहीं जहाँ तुम जैसे देवदासों के गम का इलाज होता है, और तुम जैसे हैंडसम देवदास के लिए ना बनारस की चंद्रमुखिया लाइन लगाए बैठी हैं। हम तो कह रहे हैं छोड़ो ये सब और चलो हमारे साथ। क्या फालतू बातें कर रहे हो? अरे फालतू नहीं, काम की बात कर रहा हूँ। अरे चलो ना यार, कब तक उन्हें तरसाओगे? शराब पी रखी तुमने? हाँ पी रखी है शराब। क्यों, तुम नहीं पीते? नहीं पीते। अरे अरे हम ठीक हैं, हमें छोड़ो, अपने आप को संभालो। देखो कैसे पगला रहे हो उस गौरी के चक्कर में। देखो भैया, हम कह रहे हैं उसके चक्कर में अपनी जिंदगी बर्बाद मत करो, हमारा काम मानो तो भूल जाओ उसे, वो तुम्हारे लायक नहीं है। भैया हम बनारस में नहीं रहते, लेकिन यहाँ की सब खबर जानते हैं हम। फालतू बातें मत करो, मूड वैसे ही बहुत खराब है। तो चलो ना, हम मूड बनाए थे। चलो तो भैया, जब वैसे ही देवदास बन गए हो तो पूरी तरह बनो ना, और उस अंगूर की बेटी का रस तो चख लो, और भूल जाओ उस गौरी को जो तुम्हें छोड़कर बंबई चली गई है। बंबई में अपने पुराने आशिक के साथ गुलचर्रे उड़ा रहे होगे। एक शब्द और बोला ना तो जान ले लेंगे तुम्हारी। क्या भैया, दोस्त पास करवा दिया यार? ये ठीक है तुम्हारा यार भैया? आप हमें छोड़ के क्यों चले गए गौरी जी? दंगा चालू आहे वाटतं? अगं खाली रंग खेळत धमाल झाली नसती, पण आपल्या इंद्रप्रस्थजी सर नाही काय मजेशी त्यावेळेला कारणाची हो। अर्थात लहानपणी तर आम्ही सगळ्यांच्या घरात घुसून बाहेर काढून रंग लावायचो सगळ्यांना। पण गौरीला किती भीती वाटायची, नको नको माझ्या डोळ्यात रंग जाईल असं म्हणायची ना। पण नचिकेचा शर्ट धरून त्याच्या सोबत सोबत फिरायची हौस होती तिला। ओके बाय, लहानपणापासून बहिणीक भारी जपतात, कुणी तिका त्रास दिलेला ना त्याला जिब्बात आवडूचं नाही, बिलकुल खपवून घ्यायचं नाही तो। आताही खपवून घेणार नाही। कोणीला? सोसायटीत लोक असणार, अजून काय? मी बघते। वहिनी तू गौरी अगं कधी आलीस? तू कळवलं सुद्धा नाहीस मला। काही काय बोलतेस वहिनी? अगं मी फोनही केला होता तुला पण लागला नाही। बरं तू उभी काय अशी ये ना। अगं नाही नको। अगं तुझी पहिली होळी आहे ना, म्हणजे तुम्ही दोघं आलात?
नाही मी एकटी झाले. अगं निशा दारात का उभी आहेस? आते आते. हो आले. आई गौरीला बघून इतका आनंद झाला की लक्षातच नाही आलं. सरप्राईज दिलं काही नाही अचानक येऊन? तू का आली आहेस इथे? आमच्या आनंदात विरजण घालायला? नचिकेत, अरे ही काय बोलायची पद्धत आहे? आई हिच माझ्याशी नातं उरलं नाही, तरी ही बाई इथे काय करतीये? आई बाबांची मुलगी म्हणून होळीला आई बाबांना आजीला नमस्कार करायला आले. बाबा नमस्कार करते. हा आई नमस्कार करते. सगळं नीट होऊ दे आजी. नमस्कार. सुखी आहे आजी? तुमच्यासाठी पुरणपोळ्या आणल्या. आई आजीने जशा शिकवल्या ना तशाच बनवणार होते मी, पण हॉस्टेलमध्ये ते शक्य नव्हतं म्हणून आजी बाहेरनं विकत आणल्यात. असं काय बोलतेस तू? आई मी अगदी मनापासून बोलते. आणि खरं सांगू गौरी, तुला भेटून इतकं बरं वाटलंय ना. तू एकदा हॉस्टेलला ये ना, मस्त आलं घालून चहा करते तुला आवडतो तसं, आणि भरपूर गप्पा मारूया आपण. येईन ना नक्की. बस ये बस. नाही आई. का ग? मी तुम्हाला भेटायला आले होते, कुणाला त्रास द्यायला नाही आले मी. ते नची, माझ्यामुळे आई बाबांना कधीच त्रास होणार नाही एवढा विश्वास ठेव. येते मी. वहिनी ऐक ना. हे बघ दिशा, ऐक ना वहिनी. दादा का वागलंस त्याच्याशी असं? बरोबरच वागलोय मी. ही काय पद्धत तुझी? अरे वेगळे राहत असलं तरी बायको तुझी ती. चार चौकात ही पद्धत ना मी वागण्याची? बाबा बाबा तिला बघितलं ना की संताप होतो माझा. मला जुनं सगळं आठवत. अरे असं करून कसं चालेल ना चिके? हा तिचं चुकलं मान्य आहे, तिने प्रयत्नपूर्वक स्वतःला बदलले ते बघ ना तू. हे बघ मागे जे काय झालं ते झालं, सगळं मागे टाकायचं आणि पुढे जायचं रे. आई ती जर आधीच समजुतीनं वागली असती ना तर ही वेळ आलीच नसती. हेच मला पटत नाही. जाऊ दे गो सरे. निशा नमस्कार करू गेली ना, बरं वाटलं ना तुका? झालं तर गौरी तू सुद्धा अम्मा दादींना फोन कर हा, आणि म्हणजे बोल त्यांच्याशी, त्यांना बरं वाटेल. होळी आहे ना आज. त्याची काहीही गरज नाहीये. गरज कशी नाहीये? सणासुदीला फोन करायला पाहिजे ना तिने, सासरची मंडळी आहेत ना ती. फोन करण्यासारखं काही ठेवलेलं नाही त्याने. फोन करायचं आणि ते वेडवाकड ऐकायचं? इतक्या महिन्यांमध्ये वेडवाकड बोलले आहेत का ते? हा काय गौरी, हे बघ सरू तू कस तिला. हे बघा तिच्या गोष्टी तिला ठरवू दे ना. अरे लहान आहे ती अजून. जावय बापू, अहो तसं बघितलं ना तर सरू सुद्धा माझ्यासाठी लहानच आहे ना, म्हणून मी तुमच्या संसारात डोळ्याडोळ करताय काय? अहो इथली गोष्ट वेगळी आहे. अहो जावय बापू, वेगळी कशी? तुम्ही सावन आम्ही परब, तसं ते शुक्ल. अहो आडनावं जरी बदलली ना तरी माणसं सगळीकडे सारखीच.
आता निशाच्या आईच्या मनात आपल्यासाठी कडवटपणा असेल, पण निशा आली ना, पुरणपोळा देऊन गेली ना, तशी माझी बर्फी सुद्धा फोन करतलय. काय गो, करशील ना? नाही गौरी.